वेगवेगळ्या संस्थांनी या ठिकाणी सीएसआरच्या माध्यमातून हे डिजिटल दवाखाने दिलेले आहेत. आयसीआयसीआय बँक त्याच्यामध्ये आहे, डॉक्टर पल्लवी बुटाला आहेत, अशा विविध लोकांनी त्यांच्या सीएसआर मधून या व्हॅन्स दिलेल्या आहेत. यातली जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये 100 चाचण्या या एकावेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे. या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील. या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेल्या आहेत, जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत त्याच्या आरोग्य मिळालं पाहिजे हा प्रयत्न आहे. बुद्धिबोरीला सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. आज दोन महत्वाचे भूमिपूजन आहेत त्याच्यावर तिकडे तुम्ही नवीन काय सांगताय, जुनी न्यूज आहे काय, आजची न्यूज थोडी आहे. खूप गर्दी मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांची येत आहे, आचारसंहिता लवकरच लागणार आहे असे देवता काय. आता जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि आचारसंहिता जवळ येते त्यावेळेस तिकीट इच्छुकांची गर्दी ही नेहमी वाढत असते. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो. मोदीजी को 23 साल हुए क्या कहेंगे भाजपची लिस्ट. देखिए इस देश में प्रधानमंत्री मोदी जी ने मूल्यवर्धित राजनीति कैसे हो सकती है, मूल्य आधारित राजनीति कैसे हो सकती है, इसके बारे में एक परिपाठ हम सभी को दिया है. और इतने सालों में लगातार मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते हुए भी बेदाग छवि के साथ जिस प्रकार से उन्होंने काम किया है, मुझे ऐसा लगता है हर राजनेता ने, वो किसी भी पार्टी का हो, हर राजनेता ने उनसे ये सीखना चाहिए.